नमस्ते सुप्रभातम विश्व शांतर्तम शुभेच्छा। इनर मॉड्युलेशन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आजचं तंत्र आहे तोंड बंद ठेवा। आपले पूर्वज म्हणायचे बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणं फार गरजेचं आहे आणि ते खरं आहे। आपण उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं अनेक वेळा करतो। खरं तर आपल्या मनात काहीच नसतं पण आपण बोलून जातो। रागाच्या भारात आपण अनेक माणसं तोडतो। मलाही राग प्रचंड होता। माझ्याही तोंडातून शब्द अपशब्द जायचेत आणि कितीतरी माणसं त्यामुळे तुटली गेली। पण जेव्हा हे लक्षात आलं की ही योग्य नाही तेव्हा त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याच वाटेवरून मी सुधारणेच्या चालतो आहे। या तंत्रामुळे तुम्हाला इनर मोटिवेशन तर मिळेलच पण जगण्याचा एक वेगळा आनंद तुम्हाला घेता येईल की ज्यामुळे तुमचं जगणं सुसह्य आणि अधिक चांगलं होईल। आपण पाहतो की काही वेळा आपल्या मनामध्ये काही नसतं समोरच्या माणसाविषयी पण आपण पटकन बोलून जातो। खरं तर तोंड बंद ठेवायला पैसे पडत नाही आहेत पण आपण तोंड बंद ठेवत नाही। आपले तोंड सताड उघड राहतं तरी बरं आपली जीभ 32 दाताच्या आतमध्ये कडेकोट बंदोबस्तात आहे तरी पण ती बोलतेच। तोंड बंद ठेवल्याने काय घडतं पहा। एक उदाहरण सांगतो। एका घरात एक नव्यानं आलेली सून असते आणि ती सून तिला इतका राग असतो ना इतका राग असतो की ती प्रत्येक गोष्टीवर रागावते। घरातले सगळेजण वैतागून गेलेले असतात। आता काय करायचं असा मोठा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो कारण तिला बोलायचा अवकाश ती एकदमच भडकते। एक दिवस त्यांच्या घरी एक महाराज येतात आणि महाराजांना ती समस्या सांगते की माझ्या मनात काही नाही पण मला राग येतो आणि रागासरशी मी खूप बोलते, मला काहीतरी तुम्ही औषध द्या। महाराजांनी आपल्या बटव्यातून एक बाटली काढली आणि तिला सांगितलं की जेव्हा जेव्हा तुला राग येईल तुला अपशब्द बोलावासा वाटेल तेव्हा यातले 4 थेंब तुझ्या जिभेवर ठेव आणि तोंड बंद कर। पुढची 10 ते 15 मिनिटं बिलकुल बोलायचं नाही। ती म्हणली हो करेन तसं। कारण त्या तिच्या बोलण्यामुळं अनेक माणसं तुटलेली होती। घरामध्ये भांडणं कलह निर्माण झाला होता आणि मग त्या जेव्हा रागाला यायची तेव्हा त्यातले 4 थेंब ती जिभेवर घ्यायची आणि तोंड बंद ठेवायची 10-15 मिनिटांनी ती पुन्हा पूर्ववत व्हायची। असं 21 दिवस गेले कारण 21 दिवसानं माणसाची सवय बदलते असं म्हणतात। पुन्हा ते महाराज त्यांच्या घरी आलेले होते। ती महाराजांना नमस्कार करत म्हणाली किती सुंदर औषध दिलं मला आता राग यायचं बंद झालेलं आहे। तेव्हा तो महाराज म्हणाला मी तुला खरं सांगू का मी तुला हे औषध दिलंच नव्हतं मुळात हे दिलं होतं पाणी तुला फक्त गप बसवण्यासाठी तुझं तोंड बंद करण्यासाठी। मित्र हो या छोट्याशा बोधकथेचा अर्थ असा आहे आपलं तोंड जर योग्य वेळी बंद असेल तर मात्र आपल्याला अनेक गोष्टींचा फायदा होतो। म्हणून आपल्याला राग आला आपल्याला कोण वाईट बोललं आपल्याला काय म्हणालं कोण आपल्यावर टीका करतो आहे कोण आपल्याबद्दल वाईट बोलतोय शांत राहायचं बिलकुल बोलायचं नाही। आणि जेव्हा तुमचं हे बोलणं बंद होईल ना तोंड बंद होईल तेव्हा समोरच्याला वाटेल अरे आपण उगाच ह्या माणसाला बोललो खरं तर ह्या माणसाच्या मनात काहीच नाहीये। अगदी असंच झालं पाहिजे। आता हे इनर मोटिवेशन कसं होऊ शकतं पहा। तुम्ही जेव्हा तुम्हाला असं कोण बोलतं तुम्हाला राग येतो आणि तुम्ही शांत बसलात की तुम्हाला 1 तासाभराच्या कालावधीने 2 तासाने 8 तासाने पूर्ण दिवसाने 2 दिवसाने तुम्ही तुमचाच विचार करायला लागता की मी असं वागलो ही आश्चर्याची गोष्ट आहे हेच खरं तर चांगलं आहे कारण समोरचा मनुष्य काहीच बोलला नाही आणि तुम्हाला त्याचा आनंद होतो हेच तर इनर मोटिवेशन आहे। मग हे तंत्र साध्य कसं करायचं अगदी सोपं आहे। जर तुम्हाला राग येत असेल तुम्हाला दुसऱ्यांबद्दल चेष्टा करावीशी वाटेल शांत बसायचं। तोंडामध्ये औषध ठेवलेलं आहे आणि मला तोंड हलवून चालणार नाही असा आशयानं आपण शांत बसून राहायचं तोंड बंद करायचं कुणी काही बोलला तर तिकडे दुर्लक्ष करायचं। खरं तर हा प्रयोग करून बघायला काही हरकत नाही आहे।
मी प्रयोग अनेक वेळा हा करतो आणि मी त्यात यशस्वी झालो आहे. आपण यशस्वी जरूर व्हाल. हे तोंड बंद ठेवण्याचं तंत्र जर आत्मसात केलं तर आपल्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सहजपणे मिळतील. खरं तर शांती, सुख आणि समाधान मिळेल आणि मानसिक तणावापासून तुम्ही मुक्त व्हाल. कारण तुमचंच तोंड तुम्हाला अडचणीत आणतं आणि माणसं तोडतं, नाती तोडतं. ही नाती जोडायची असतील, माणसं जोडायची असेल तर तोंड बंद ठेवा, योग्य वेळी तोंड उघडं करा आणि जे तुम्हाला बोलायचं ते अगदी एका शब्दात थोडक्यात बोला. भेटूया तर मग पुढच्या रविवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन विषयासहित. तोवर धन्यवाद.